हॅलो. तर त्या आपण जो टॉपिक शिकवलेला आहे मायक्रोबायोलॉजिकल एसे पॉइंट आपला कम्प्लीट झालेला आहे. आता यातला सेकंड पार्ट आपण सुरू करणार आहोत. त्याचं नाव आहे स्केल अप ऑफ फर्मेंटेशन. तर स्केल अप ऑफ फर्मेंटेशन म्हणजे काय, थोडक्यात अगोदर मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला जरा आयडिया येईल. आपण मायक्रोबायोलॉजीचं काम काय आहे, तर वेगवेगळे मायक्रोब्स वापरून आपण त्याचा आपल्याला लागणारे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट प्रॉडक्ट जे आहेत ते आपण लार्ज स्केल वरती बनवणार आहोत. यासाठी फर्मेंटर लागतं. ह्याचं डिझाईन वगैरे तुम्ही गेल्या वर्षी शिकलेला आहात. त्या फर्मेंटरचे वेगवेगळे पार्ट्स कुठले, त्या पार्टची फंक्शन्स कशी आहेत, त्याच्यानंतर कोणतंही फर्मेंटेशन लागण्यासाठी आपल्याला टेस्ट ऑर्गॅनिझम लागतो, त्याला लागणारं मीडियम आपल्याला द्यायला लागतं, एरेशन एजिटेशन, त्याला लागणारं समजा त्या फर्मेंटेशन मध्ये फोम तयार होत असेल तर तो कमी करायला अँटी फोम एजंट लागतात. असं सगळं करून आपण काय करत असतो, ते फर्मेंटेशन लॅबोरेटरी लार्ज स्केल वरती वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये आपण कॅरी करत असतो. आणि त्या फर्मेंटेशन केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट प्रॉडक्ट्स हे मायक्रोबच्या मदतीने आपल्याला मिळत असतात. तर हे जे फर्मेंटेशन मोठ्या स्केलवर इंडस्ट्रीमध्ये केले जातात, हे करत असताना समजा एखादा आपल्याला फर्मेंटेशन सुरू करायचंय, तर ते सुरू करत असताना एकदम मोठ्या स्केलवरच किंवा लार्ज फर्मेंटर युज न करता सुरुवातीला काय केलं जातं की लॅबोरेटरी स्केलमध्ये छोट्याच्या फ्लास्क मध्ये पहिल्यांदा हे सगळं मीडियम टाकून मायक्रोब्स इनॉक्युलेट करून त्याला लागणाऱ्या कंडिशन प्रोव्हाइड करून हे कॅरी केलं जातं. त्याचे रिझल्ट कसे येत आहेत ते बघितले जातात. समजा मीडियमचा एखादा कंपोनंट हा टाकला तर असे चांगले रिझल्ट येत आहेत. असं जर लक्षात आलं किंवा त्याला एरेशन लागतंय, पीएच अमुक लागतोय, अशा व्हेरिएशन करून करून एकदा हा छोट्या फ्लास्क मध्ये आपला प्रयोग एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला की काय करायचं, त्याच्यापेक्षा थोड्या लार्ज अपरॅटस मध्ये हेच सगळ्या सेम कंडिशन देऊन हा एक्सपेरिमेंट पुन्हा फॉलो करायचा. इथे तो सक्सेसफुल झाला की अजून थोड्या मोठ्या स्केलचं इक्विपमेंट वापरायचं. असं करत करत हळूहळू हळू स्केल अप करायचंय. इन्स्ट्रुमेंटचा साईज त्या अपरॅटसचा इन्क्रीज करत जायचंय, हळूहळू वाढवत जायचंय आणि फायनली सगळ्यात शेवटी मोठ फर्मेंटर यूज करून त्याला हे सगळं कंडिशन अप्लाय करून ते फर्मेंटेशन कॅरी आउट करायचं. या प्रोसेसला काय नाव दिलेलं आहे, स्केल अप ऑफ फर्मेंटेशन. सो लेट अस स्टार्ट विथ द टॉपिक. द एक्सपेरिमेंटल फर्मेंटेशन कंडिशन्स आर फर्स्ट डिटरमाइंड इन फ्लास्क ऑर स्मॉल फर्मेंटर्स इन द लॅबोरेटरी and then they are applied to large scale industrial fermenters. म्हणजे फर्मेंटेशन करण्यापूर्वी पहिल्यांदा काय केलं जातं, हे फर्मेंटेशन कुठे कॅरी केलं जातं, कशामध्ये, तर फ्लास्क मध्ये किंवा छोट्या फर्मेंटर मध्ये हे अगोदर केलं जातं आणि मग ते लार्ज स्केल वरती इंडस्ट्रियल फर्मेंटरला अप्लाय केलं जातं. देर आर सम मेजर अँड मायनर डिफरन्सेस in the design and efficiencies of small and large scale fermentation equipment. म्हणजे स्मॉल स्केल इक्विपमेंट आणि लार्ज स्केल इक्विपमेंट याच्यामध्ये अगदी मायनर डिफरन्सेस असतात. देअरफोर इट इज नेसेसरी टू मेक ऍट लिस्ट स्मॉल चेंजेस इन द फर्मेंटेशन प्रोसेस बिफोर इट कॅन बी अप्लाइड सक्सेसफुली ऑन अ large scale production. Failing of process at industrial scale causes million dollar loss. त्यामुळे स्केल अप म्हणजे काय समजलं, एखादा इंडस्ट्रियल फर्मेंटेशन आपल्याला करायचं असेल ते पहिल्यांदा कशामध्ये करायचं, छोट्या फ्लास्क मध्ये, मग ते अप्लाय करायचं छोट्या फर्मेंटर मध्ये आणि त्याच्यानंतर ते मोठ्या फर्मेंटरला अप्लाय करायचं. कारण डायरेक्टली आपण जर एकदम मोठ्या फर्मेंटर मध्येच हे फर्मेंटेशन कॅरी केलं आणि त्यात समजा काही आपल्या लक्षात आलं की त्याला पीएच एवढा लागतोय, हा मीडियमचा कंपोनंट त्याच्याऐवजी हा दुसरा टाकला तर चांगले रिझल्ट येत आहेत,
हे जर आपल्याला त्या एकदम आपण मोठ्या स्केलवरच फर्मेंटेशन कॅरी केलं तेव्हा जर कळलं तर आपला काय होणार आहे, मिलियन डॉलर लॉस होणार आहे. आणि हा लॉस होऊ नये म्हणून आपण काय करणार आहोत, स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. आधी छोट्या स्केलवर, मग त्याच्यापेक्षा थोडं मोठं, मग त्याच्यापेक्षा मोठं, मग मोठं, असं करत करत आपण फायनली इंडस्ट्रीयल स्केल वरती ते फर्मेंटेशन कॅरी करणार आहोत. त्याच्यामुळे आपला पैसा सुद्धा खूप वाचणार आहे. सी डेफिनेशन ऑफ स्केलअप. फर्मेंटेशन स्केलअप इज द प्रोसेस ऑफ ग्रॅज्युअली कन्व्हर्टिंग अ युजफुल इंडस्ट्रीयल फर्मेंटेशन फ्रॉम लॅबोरेटरी स्केल टू प्रोडक्शन स्केल. फर्मेंटेशन स्केलअप इज द प्रोसेस ऑफ ग्रॅज्युअली कन्व्हर्टिंग अ युजफुल इंडस्ट्रीयल फर्मेंटेशन फ्रॉम लॅबोरेटरी स्केल टू प्रोडक्शन स्केल. और दुसरी एक डेफिनेशन आहे, स्केलअप मीन्स द आर्ट फॉर डिझाइनिंग ऑफ लार्ज स्केल अपॅरॅटस और फुल साइज प्लांट यूजिंग द डाटा ऑब्टेन फ्रॉम द लॅबोरेटरी स्टडीज और इनक्रीजिंग समथिंग इन साइज अमाउंट और प्रोडक्ट. स्केलअप म्हणजे काय, इनक्रीजिंग समथिंग इन साइज अमाउंट और प्रोडक्ट. पण जेव्हा तुम्हाला स्केलअपची डेफिनेशन विचारली जाते सायंटिफिकली, तेव्हा पहिली जी डेफिनेशन आहे ती सांगायची आहे. तुम्हाला माहिती व्हावं म्हणून ह्या बाकीच्या दोन डेफिनेशन दिल्या आहेत. डेफिनेशन काय आहे बघा स्केलअपची, इट इज द प्रोसेस ऑफ ग्रॅज्युअली कन्व्हर्टिंग युजफुल इंडस्ट्रीयल फर्मेंटेशन फ्रॉम लॅबोरेटरी स्केल टू प्रोडक्शन स्केल. नाउ व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस स्केलअप? द पर्पज ऑफ स्केलअप इज टू एन्श्युअर दॅट फर्मेंटेशन प्रोसेस इज टेक्निकली अँड इकॉनॉमिकली वायबल टू बी प्रोड्युस्ड इन द एंड ऍट अ लार्ज स्केल. म्हणजे काय, फर्मेंटेशनचं स्केलअप केल्यानंतर आपल्याला काय कळतं इन्फॉर्मेशन, आपल्याला डेफिनेटली आपण काय सांगू शकतो, दॅट द फर्मेंटेशन प्रोसेस इज टेक्निकली अँड इकॉनॉमिकली वायबल टू बी प्रोड्युस्ड इन द एंड ऍट अ लार्ज स्केल. म्हणजे छोट्या स्केलवर जेव्हा आपण हे एक्सपेरिमेंट कॅरी आउट करतो, तो मोठ्या मोठ्या स्केलवर करत गेल्यानंतर आपल्याला काय समजतं की हे फिजिबल आहे, लार्ज स्केलवरती करण्यासाठी फिजिबल आहे. देन इट अलाउज इन्व्हेस्टिगेशन ऑफ अ प्रॉडक्ट अँड प्रोसेस ऑन स्मॉल अँड इंटरमिजिएट स्केल बिफोर लार्ज अमाउंट ऑफ मनी इज इन्व्हेस्टेड ऑन लार्ज स्केल प्रोडक्शन. म्हणजे सुरुवातीला आपण स्मॉल स्केल वरती ते कॅरी करतो आहोत, त्याच्यानंतर इंटरमिजिएट स्टेज म्हणजे स्मॉल पेक्षा थोड्याच्या लार्जर स्केलला हे कॅरी करतो आहोत, आणि मग फायनली ते आपण इंडस्ट्रीयल स्केलला अप्लाय करतो आहोत. त्यामुळं आपला इथे मनी के जो काही लागणार आहे पैसा तो वाचणार आहे. देन टू गेट द सेम फर्मेंटेशन एफिशियन्सी as obtained in small scale fermenters at the most economic values. And fourth purpose is failing of process at industrial scale causes million dollar loss. So scale up gives investors more confidence or chances of success and against economic डिझास्टर. म्हणजे डायरेक्टली आपण जर मोठ्या फर्मेंटर मध्येच ही प्रोसेस डायरेक्टली आपण तिथे फायनली सुरू केली आणि त्याच्यामध्ये समजा काही प्रॉब्लेम आला तर आपला प्रचंड लॉस होणार आहे. आणि त्यामुळं असं होऊ नये म्हणून आपण आधी छोट्या स्केलवर ते एक्सपेरिमेंट कॅरी केला, तो सक्सेसफुल झाला की त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या स्केलवरती, परत थोड्या मोठ्या स्केलवरती. म्हणजे इथे काही जर आपल्याला लॉस झाला, काही एक्सपेरिमेंट फेल गेला, तर ते
छोट्या स्केलवर केल्या असल्यामुळे तेवढा पैसा आपला खर्च होणार नाहीये. आणि मग फायनली जेव्हा आपल्या लक्षात येईल की हा प्रॉपर आपला चाललेला आहे एक्सपेरिमेंट, आपल्याला लागणाऱ्या सगळ्या कंडिशन्स आपण व्यवस्थित मिळवलेल्या आहेत, कुठली न्यूट्रिएंट्स लागतात, पीएच किती लागतो, एरेशन लागतं का, एजिटेशन लागतं का, हे सगळं आपल्याला माहिती मिळाल्यानंतर मग ते आपण फायनली लार्ज स्केलवरती अप्लाय करणार आहोत. त्यामुळं हे फर्मेंटेशन कॅरी करणारा जो काही असतो इन्व्हेस्टर, त्याला सुद्धा एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो की नाही बाबा, हे आपल्याला केलंय स्मॉल स्केल वरती करत करत हे लार्ज स्केल वरती सुद्धा सक्सेसफुल होणार आहे, आपल्याला चांगला गेन मिळणार आहे आणि आपला बराचसा पैसा सुद्धा हा वाचणार आहे. हे झाले स्केलअपचे पर्पजेस. देन वाय लार्ज फर्मेंटर्स आर नॉट यूज डायरेक्टली, मगाशी सांगितल्याप्रमाणे एकदम मोठ्या फर्मेंटर मध्येच आपण हे का डायरेक्ट फर्मेंटेशन कॅरी करत नाहीये, तर त्याची काही रिझन्स आहेत. पहिलं रिझन आहे, वन मे थिंक दॅट द बेस्ट वे टू ऑप्टेन फर्मेंटेशन इन्फॉर्मेशन फॉर लार्ज स्केल फर्मेंटेशन वुड बी टू कॅरी आउट फर्मेंटेशन स्टडीज डायरेक्टली इन द लार्ज स्केल फर्मेंटर इटसेल्फ. म्हणजे काही लोक असंही म्हणू शकतात की हा स्टडी डायरेक्ट तुम्ही लार्ज स्केल वरतीच का करत नाही, तो केला तर चांगली गोष्ट आहे. बट इट इज नॉट पॉसिबल फॉर अ न्यू फर्मेंटेशन अँड इट इज नॉट फिजिबल फॉर व्हेरिएशन स्टडीज ऑन अ फर्मेंटेशन ऑलरेडी इन प्रोडक्शन. हे का पॉसिबल नाहीये? जर आपण एखादं नवीन फर्मेंटेशन सुरू करणार आहोत, नवीन फर्मेंटेशन लावणार आहोत, ते नवीन फर्मेंटेशन लावत असताना आपल्याला खूप सारे व्हेरिएशन करायला लागतात. म्हणजे टेम्परेचर किती ठेवायचं, पीएच किती लागणार, मीडियम कुठलं वापरायचं, न्यूट्रिएंट्स कुठली ऍड करायची, हा सगळा व्हेरिएशन स्टडी करून मग तो सक्सेसफुल झाला तरच आपण तो लार्ज स्केलवरती अप्लाय करणार आहोत. तिसरं काय हे रिझन बघा, लार्ज स्केल फर्मेंटर्स आर युजली इन कंटिन्युअस यूज फॉर कमर्शियल प्रोडक्शन ऑफ फर्मेंटेशन प्रॉडक्ट. म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज असतात त्याच्यामध्ये असणारे जे काही फर्मेंटर्स असतात, लार्ज स्केल फर्मेंटर, ते काही रिकामे पडलेले आहेत का कि बाबा तुम्ही तुमचा स्टडी करा बरं ह्याच्यामध्ये? नाही, दीज लार्ज स्केल फर्मेंटर्स आर इन कंटिन्युअस यूज फॉर कमर्शियल प्रोडक्शन ऑफ फर्मेंटेशन प्रॉडक्ट. हे जे लार्ज स्केल फर्मेंटर्स असतात ते सतत यूज मध्ये असतात, त्याच्यामध्ये कुठलं तरी फर्मेंटेशन हे चालूच असतं कायम आपल्याला प्रॉडक्ट मिळवण्यासाठी. त्यामुळे हे लार्ज स्केल फर्मेंटर्स हे कधीही रिकामे पडलेले नसतात. कशासाठी? तर आपल्या स्टडीसाठी. त्यामुळे हे कंटिन्युअस यूज मध्ये असतात, आपल्या स्टडीसाठी ते अवेलेबल असू शकत नाहीत. हे एक रिझन आहे. पुढचं रिझन काय आहे? इफ सच अ फर्मेंटर इज यूज्ड फॉर एक्सपेरिमेंटल पर्पजेस, दिस फर्मेंटर इज रिमूव फ्रॉम नॉर्मल प्रोडक्शन कपॅसिटी ऑफ अ कंपनी. समजा चुकून एखादा लार्ज स्केल फर्मेंटर रिकामा राहिलाच आणि तो आपण आपल्या एक्सपेरिमेंटल पर्पज साठी, स्टडी साठी जर का वापरला, तर त्या कंपनीची जी काही प्रोडक्शन कपॅसिटी असते ती नक्कीच काय होणार आहे? कमी होणार आहे. कारण एक फर्मेंटर हा पण वापरलेला आहे, त्याच्यामधनं येणारे प्रोडक्शन जे काही मिळणार आहे ते नक्कीच आता कमी होणार आहे. सो फॉर एक्सपेरिमेंटल स्टडीज देर इज रिक्वायरमेंट ऑफ मोर टँक्स फॉर कंट्रोल अँड व्हेरिएशन स्टडीज. त्यामुळे एक्सपेरिमेंटल स्टडीजला आपण हे लार्ज स्केल फर्मेंटर न वापरता दुसरे टँक्स वापरून, छोटे टँक्स वापरून आपला स्टडी, हा व्हेरिएशन स्टडी आपण सुरू करणार आहोत किंवा कॅरी कंटिन्यू करणार आहोत. बिसाइड्स दिस, द अमाउंट ऑफ मीडिया रिक्वायर्ड फॉर दीज लार्ज स्केल फर्मेंटर्स इज ऑल्सो मोर इन अमाउंट. अजून एक काय रिझन आहे बघा,
लार्ज स्केल फर्मेंटर मध्ये मीडियमचा अमाउंट कसा असतो? खूप जास्ती असतो. आणि हे खूप जास्त मीडियम वापरून आपण जर आपला व्हेरिएशन स्टडी करत गेलो आणि समजा आपला एक्सपेरिमेंट फ्लॉप गेला तर काय होणार आहे? हा सगळा मीडियम जे काही मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे लागलेलं आहे ते सगळं वाया जाणार आहे, म्हणजेच आपल्या कंपनीचा खूप सारा लॉस होणार आहे. आणि हा होऊ नये यासाठी आपण डायरेक्टली लार्ज स्केल फर्मेंटर्स आहेत ते यूज करत नाही आहोत. समजली आहेत काय काय रिझन्स आहेत वाय लार्ज स्केल फर्मेंटर्स आर नॉट यूज डायरेक्टली? बिकॉज इट इज नॉट पॉसिबल फॉर अ न्यू फर्मेंटेशन अँड इज नॉट फिजिबल फॉर व्हेरिएशन स्टडीज ऑन अ फर्मेंटेशन ऑलरेडी इन प्रोडक्शन. लार्ज स्केल फर्मेंटर्स आर युजली इन कंटिन्युअस यूज फॉर कमर्शियल प्रोडक्शन ऑफ फर्मेंटेशन प्रॉडक्ट. इफ सच अ फर्मेंटर इज यूज फॉर एक्सपेरिमेंटल पर्पजेस, दिस फर्मेंटर इज रिमूव्ड फ्रॉम नॉर्मल प्रोडक्शन कपॅसिटी ऑफ अ कंपनी. अँड फॉर एक्सपेरिमेंटल स्टडीज there is requirement of more tanks for control and variation study. Besides this, the amount of media required for these large scale fermenters is also more in amount. And because of these reasons, we are not directly using large fermenters for our studies. आता आपण स्केल अप म्हणजे काय बघितलं, त्याची डेफिनेशन बघितली. स्केल अप करण्यासाठी आपण डायरेक्टली लार्ज फर्मेंटर्स का यूज करत नाहीत त्याची रिझन्स बघितली. आता आपण बघणार आहोत स्टेप्स इन स्केल अप, म्हणजे हे फर्मेंटेशन करत असताना त्याचं स्केल अप कसं कसं करायचं. द फर्मेंटेशन युजली स्टार्ट in a laboratory scale bioreactor having capacity 5 to 30 liters. To identify suitable growth and protein expression conditions, म्हणजे हा स्टडी सुरुवातीला आपण कशामध्ये करायचा आहे, स्मॉल स्केल वरती करायचा आहे, लॅबोरेटरी स्केल बायोरिएक्टर मध्ये करायचा आहे की ज्याची कपॅसिटी किती आहे 5 to 30 liters कपॅसिटी आहे आणि याच्यामध्ये आपण हा स्टडी आपला सुरू केलेला आहे. द प्रोसेस इज देन ट्रान्सफर टू पायलट प्लांट फर्मेंटर हॅव्हिंग कपॅसिटी 200 to 600 liters. To establish optimal operating parameters. पहिल्यांदा आपण सुरू केलंय छोट्या बायोरिएक्टर मध्ये, छोट्या लॅबोरेटरी स्केल फर्मेंटर मध्ये त्याची कपॅसिटी आहे 5 to 30 liters. हा स्टडी आपला सक्सेसफुल झाल्यानंतर याच सगळ्या कंडिशन आपण कशाला अप्लाय केल्या, पायलट प्लांट फर्मेंटर साठी. त्याची कपॅसिटी किती असते 200 to 600 liters capacity. And finally, to manufacturing scale, having capacity more than 2000 liters to reach high productivity. म्हणजे डायरेक्टली इथे आपण 2000 liters कपॅसिटीचा फर्मेंटर वापरलेला नाहीये. पहिल्यांदा आपण 5 to 10 liters कपॅसिटीचा बायोरिएक्टर वापरला, आपला एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला, याच सगळ्या कंडिशन अप्लाय केल्या आपण पायलट प्लांट फर्मेंटर साठी, त्याची कपॅसिटी असेल 200 to 600 liters. इथे सुद्धा आपला एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला की या सगळ्या कंडिशन आपण कशाला अप्लाय केल्या, फायनल लार्ज स्केल फर्मेंटर साठी having capacity
2000 लिटर्स, यालाच काय म्हणायचं स्केल अप. डायरेक्टली आपण ग्रॅज्युअली त्या फर्मेंटरचा साईज वाढवत वाढवत हळूहळू गेलेलो आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कशात करायची बघा, अर्लेन मेयर्स फ्लास्क. दीज आर ट्रॅडिशनल वेसल्स युज्ड फॉर फर्मेंटेशन स्टडीज. याची मी तुम्हाला डायग्राम दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्या लॅबमध्ये आपण बऱ्याचदा वापरतो टायट्रेशन साठी वगैरे, याची कपॅसिटी वेगवेगळी असते. सो दीज अर्लेन मेयर्स फ्लास्क आर द ट्रॅडिशनल वेसल्स युज्ड फॉर फर्मेंटेशन स्टडीज. इट इज ऑल्सो नोन ॲज कोनिकल फ्लास्क ऑर अ टायट्रेशन फ्लास्क. इट इज द टाईप ऑफ लॅबोरेटरी फ्लास्क विथ फ्लॅट बॉटम, अ कोनिकल बॉडी अँड अ सिलेंड्रिकल नेक. इट इज नेम्ड आफ्टर द जर्मन केमिस्ट एमिल अर्लेन मेयर हू क्रिएटेड इट इन 1860. But the drawback in using these flasks is when are shaken on rotary mechanical shakers provide poor aeration so that it will not give proper idea regarding fermentation potential of a microbe and its medium. म्हणजे एखादं फर्मेंटेशन लावण्याच्या पूर्वी सगळ्यात पहिल्यांदा हे एक्सपेरिमेंट कशामध्ये कॅरी केला जातो, तर अर्लेन मेयर्स फ्लास्क मध्ये. अर्लेन मेयर्स फ्लास्क हे काय आहेत, दीज आर ट्रॅडिशनल फ्लास्क वेसल्स युज्ड फॉर फर्मेंटेशन स्टडीज. या अर्लेन मेयर्स फ्लास्कला दुसरं काय नाव दिलेलं आहे बघा, कोनिकल फ्लास्क और टायट्रेशन फ्लास्क. आपण लॅबोरेटरीमध्ये मायक्रोच्या किंवा केमिस्ट्रीच्या हे फ्लास्क वापरतो, कोनिकल फ्लास्क किंवा टायट्रेशन फ्लास्क. कसे असतात हे फ्लास्क, दीज आर द फ्लास्क विथ फ्लॅट बॉटम, कोनिकल बॉडी अँड अ सिलेंड्रिकल नेक. वाय द नेम अर्लेन मेयर्स फ्लास्क, दिस इज बिकॉज द जर्मन केमिस्ट एमिल अर्लेन मेयर क्रिएटेड दिस फ्लास्क इन 1860. सो नेम ऑफ द कोनिकल फ्लास्क इज अर्लेन मेयर्स फ्लास्क. बट द ड्रॉबॅक इन युझिंग दिस फ्लास्क इज दॅट वेन इट इज केप्ट ऑन रोटरी शेकर इट प्रोव्हाइड्स पुअर एरेशन. फर्मेंटेशन करण्यासाठी एरेशनची गरज असते, म्हणून हा फ्लास्क काय करायला लागतो, आपल्याला रोटरी शेकर वरती ठेवायला लागतो. आपल्या लॅब मध्ये रोटरी शेकर आहे, बघितलंय का तुम्ही, तिकडची मोठी जी लॅब आहे त्याच्या कोपऱ्यामध्ये रोटरी शेकर ठेवलेला आहे. परत आपण तुम्ही जेव्हा कॉलेजला याल तेव्हा तुम्हाला दाखवीन. तर त्या रोटरी शेकर वरती तो फ्लास्क ठेवला जातो आणि तो शेकर ऑन केला की ऑटोमॅटिकली त्या फ्लास्कला काय होत असतं, तो शेक होत असतो आणि त्याच्या आतलं मीडियम शेक होतं. परंतु कारण का, तर त्या फर्मेंटेशन कॅरी करणारे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना काय लागत असतं, एरेशन लागत असतं. परंतु ह्या अर्लेन मेयर्स फ्लास्क वापरण्यामागचा ड्रॉबॅक काय आहे, तर हे फ्लास्क जेव्हा आपण रोटरी शेकर वरती ठेवतो त्यावेळेला एरेशन कसं होतं, प्रॉपर होतं का एरेशन, नाही होत, पुअर एरेशन होतं. सो दॅट इट विल नॉट गिव्ह प्रॉपर आयडिया रिगार्डिंग फर्मेंटेशन पोटेन्शियल ऑफ अ मायक्रोब अँड इट्स मीडियम. जनरली स्केल अप करण्यासाठी सगळ्यात पहिलं इन्स्ट्रुमेंट आपण वापरतोय अर्लेन मेयर्स फ्लास्क. परंतु याचा ड्रॉबॅक काय आहे, तर हे जेव्हा रोटरी शेकर वरती फ्लास्क ठेवला जातो त्यावेळेला एरेशन कसं होतं, पुअर एरेशन होतं, प्रॉपर एरेशन ऑर्गॅनिझम्सला मिळत नाही. मग या अर्लेन मेयर्स फ्लास्क हा त्याची डायग्राम आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप, पहिल्यांदा आपण अर्लेन मेयर्स फ्लास्क वापरला,
आता पुढची स्टेप आपण करणार आहोत बॅफल फ्लास्क. बॅफल फ्लास्क याची डायग्राम बघा कशी आहे चित्र. त्याची वेगवेगळी कपॅसिटी असते आणि दीज आर द नॅरो नेक कोनिकल फ्लास्क विथ स्मॉल ग्लास बॅफल्स माउंटेड इन द बॉटम. दीज फ्लास्क प्रोव्हाइड बेटर एअरेशन दॅन अर्लेनमेयर्स फ्लास्क बट डू नॉट प्रोव्हाइड द फेवरेबल एअरेशन कंडिशन रिक्वायर्ड इन द फर्मेंटेशन टँक. अर्लेनमेयर्स फ्लास्क मध्ये सुरुवातीला आपण आपला एक्सपेरिमेंट लावलाय, त्याच्यानंतर हे सगळं ट्रान्सफर केलंय बॅफल फ्लास्क मध्ये. बॅफल फ्लास्क म्हणजे काय? दीज आर नॅरो नेक कोनिकल फ्लास्क विथ स्मॉल ग्लास बॅफल्स माउंटेड इन द बॉटम. म्हणजे ह्या फ्लास्कच्या आतमध्ये काय माउंट केलेले असतात? त्याच्या बॉटमला ग्लास बॅफल्स जॉईन केलेले असतात, माउंट केलेले असतात. की लास्ट इयर तुम्ही शिकला आहात फर्मेंटरचे वेगवेगळे पार्ट्स आणि त्याचे युजेस काय आहेत. या बॅफल्सचा यूज काय आहे? दीज बॅफल्स प्रोव्हाइड एरेशन दॅन बेटर एरेशन दॅन अर्लेनमेयर्स फ्लास्क. अर्लेनमेयर्स फ्लास्क पेक्षा इथे एरेशन बऱ्यापैकी चांगलं होतं. बट डू नॉट प्रोव्हाइड द फेवरेबल एरेशन कंडिशन रिक्वायर्ड इन द फर्मेंटेशन टँक. म्हणजे अर्लेनमेयर्स फ्लास्क आपण सुरुवातीला वापरलाय, पण त्याचा ड्रॉबॅक काय आहे? तर त्याच्यामध्ये प्रॉपर एरेशन होत नाही. पुढची स्टेप आपण केली आहे म्हणजे बॅफल फ्लास्क वापरलाय. बॅफल फ्लास्क म्हणजे असा फ्लास्क, कोनिकल फ्लास्क, की ज्याच्या बेसला ग्लास बॅफल्स माउंट केलेले असतात. अर्लेनमेयर फ्लास्क पेक्षा बेटर एरेशन बॅफल फ्लास्क मध्ये मिळतं, परंतु फायनल जो आपला फर्मेंटेशन टँक आहे त्याच्यापेक्षा कमी एरेशन इथे आपल्याला मिळतं. म्हणजे त्या फर्मेंटेशन टँक मध्ये जे काही एरेशन मिळतं ते व्यवस्थित असतं, त्याच्यापेक्षा कमी, पण अर्लेनमेयर्स पेक्षा बेटर एरेशन आपल्याला या बॅफल फ्लास्क मध्ये मिळत असतं. ही झाली बॅफल फ्लास्कची डायग्राम. आता पहिल्यांदा अर्लेनमेयर्स फ्लास्क, मग बॅफल फ्लास्क. आता तिसरी स्टेप आपली आहे स्मॉल लॅबोरेटरी फर्मेंटर्स. स्मॉल लॅबोरेटरी फर्मेंटर्स अप टू 10 टू 20 लिटर साईज आर मोर आयडियल फॉर दीज स्टडीज एज दे प्रोव्हाइड सिमिलर एन्व्हायरमेंटल कंडिशन एज दॅट ऑफ लार्ज स्केल फर्मेंटर्स. आता आपण बॅफल फ्लास्क मधून कशामध्ये ते सगळं ऍड केलेलं आहे? तर स्मॉल लॅबोरेटरी फर्मेंटर्स मध्ये. त्याची कपॅसिटी किती आहे? 10 to 20 लिटर्स कपॅसिटी आहे. आणि या लॅबोरेटरी स्केल फर्मेंटरला आपला जो लार्ज स्केल फर्मेंटर आहे त्याच्यामध्ये ज्या काही फॅसिलिटीज आहेत तेवढ्या सगळ्या फॅसिलिटीज इथे स्मॉल स्केल फर्मेंटरला अवेलेबल असतात. फक्त याचा साईज कम छोटा असतो 10 to 20 लिटर्स, आणि लार्ज स्केल फर्मेंटरचा साईज खूप जास्ती असतो. किती असतो? जवळजवळ 2000 लिटर्स त्याची कपॅसिटी असते. त्यामुळं स्मॉल स्केल फर्मेंटर मध्ये आपण आता हे बॅफल फ्लास्क मधलं सगळं कंटेंट टाकलंय. इथे हे फर्मेंटेशन आपण कॅरी करणार आहोत. इथे आपल्याला सगळ्या म्हणजे फॅसिलिटीज लार्ज स्केल फर्मेंटरच्या आपल्याला इथे अवेलेबल होणार आहेत. त्याच्यानंतरचा स्टेप आहे पायलट प्लांट फर्मेंटर. दीज आर स्टील लार्जर फर्मेंटर्स दॅट इज 25 to 100 गॅलन्स ऑर स्लाइटली लार्जर. दीज टँक्स also provide more information required for large scale production.
म्हणजे स्मॉल स्केल फर्मेंटर नंतर पुढची स्टेप आपली आहे पायलट प्लांट फर्मेंटर. हे पायलट प्लांट फर्मेंटर सुद्धा आपला जो लार्ज स्केल फर्मेंटर आहे त्याच्यासारखाच असतो. कपॅसिटी कशी असते तर स्मॉल स्केल फर्मेंटर पेक्षा मोठा आणि लार्ज स्केल फर्मेंटर पेक्षा लहान अशी याची साईज असतो. त्याला म्हणायचं पायलट प्लांट फर्मेंटर. देन टँक्स लार्जर दॅन पायलट प्लांट अँड स्मॉलर दॅन लार्ज स्केल फर्मेंटर. याच्या पुढची स्टेप कुठली गेली आपली आता पायलट प्लांट पेक्षा मोठा परंतु लार्ज स्केल फर्मेंटर पेक्षा लहान. द स्टडी कॅन ऑल्सो बी मेड इन टँक्स लार्जर दॅन पायलट प्लांट फर्मेंटर्स अँड स्मॉलर दॅन लार्ज स्केल फर्मेंटर. This gives more appropriate information for large scale fermentation. For a particular fermentation, before it is carried out in large scale fermenter, म्हणजे आता पायलट प्लांट फर्मेंटरच्या पेक्षा थोडा मोठा साईज परंतु लार्ज स्केल फर्मेंटर पेक्षा थोडा लहान साईजचा फर्मेंटर आपण आता यूज करणार आहोत. अँड द स्टडी इज कॅरीड आउट युझिंग सच अ टँक्स. आणि सगळ्यात शेवटी प्रोडक्शन टँक्स ऑर लार्ज स्केल फर्मेंटर. लक्षात येते का बघा, पहिलं आपण काय वापरलं अर्लेन मेयर्स फ्लास्क. त्याच्या पुढची स्टेप, परंतु अर्लेन मेयर्स फ्लास्कचा डिसएडवांटेज काय होता, याच्यामध्ये प्रॉपर एरेशन आपल्याला मिळत नव्हतं. म्हणून आपण कुठला फ्लास्क वापरला बॅफल फ्लास्क. याच्यामध्ये प्रॉपर एरेशन बऱ्यापैकी होत होतं. अर्लेन मेयर फ्लास्क पेक्षा बेटर कंडिशन होती. ते झाल्यानंतर आपण वापरला पायलट प्लांट फर्मेंटर, सॉरी लार्ज स्मॉल स्केल फर्मेंटर वापरला. त्याची कपॅसिटी होती 10 ते 30 लिटर कपॅसिटी. त्याच्यानंतर वापरला पायलट प्लांट फर्मेंटर, त्याची कपॅसिटी स्मॉल स्केल फर्मेंटर पेक्षा मोठी होती. त्याच्यानंतरची स्टेप आपली कुठली होती, असा टँक की जो पायलट प्लांट पेक्षा मोठा आहे परंतु लार्ज स्केल फर्मेंटर पेक्षा लहान आहे. आणि सगळ्यात फायनली आपण कुठला फर्मेंटर यूज करतो आहोत त्याला ना म्हणायचं प्रॉडक्शन टँक किंवा लार्ज स्केल फर्मेंटर. द इन्फॉर्मेशन ऑब्टेन्ड फ्रॉम प्रिव्हियस फर्मेंटेशन इज यूज्ड फॉर ट्रान्सलेटिंग द स्केल अप इन्फॉर्मेशन टू प्रोडक्शन टँक्स. आता ही इन्फॉर्मेशन जी आपण सगळी कलेक्ट केलेली आहे ती कशाला आपण सगळी ट्रान्सफर करायची आहे, तर प्रोडक्शन टँकला किंवा लार्ज स्केल फर्मेंटर साठी. म्हणजे सुरुवातीला आपण अर्लेन मेयर्स फ्लास्क वापरले, मग बॅफल फ्लास्क वापरले, त्याच्यानंतर स्मॉल लॅबोरेटरी फर्मेंटर वापरला 10 to 20 लिटर कपॅसिटीचा, त्याच्यानंतर पायलट प्लांट फर्मेंटर वापरला 200 to 600 लिटर कपॅसिटीचा. त्याच्यानंतर आपण असे टँक्स यूज केले की दीज आर लार्जर दॅन पायलट प्लांट बट स्मॉलर दॅन प्रोडक्शन टँक. कपॅसिटी होती 800 to 1500 लिटर्स. आणि सगळ्यात शेवटी प्रोडक्शन टँक ऑर लार्ज स्केल फर्मेंटर कपॅसिटी आहे 200 लिटर्स पेक्षा जास्ती. त्यामुळे डायरेक्टली आपण प्रोडक्शन टँक मध्ये फर्मेंटेशन न करता स्टेप बाय स्टेप आपण साईज इन्क्रीज करत गेलो. अर्लेन मेयर्स फ्लास्क, बॅफल फ्लास्क, लॅबोरेटरी स्केल फर्मेंटर, पायलट प्लांट फर्मेंटर, टँक्स लार्जर दॅन पायलट प्लांट बट स्मॉलर दॅन प्रोडक्शन टँक, अँड फायनली ऍट द एंड वी हॅव सिलेक्टेड द प्रोडक्शन टँक ऑर लार्ज स्केल फर्मेंटर. ऑल फर्मेंटेशन न्यू ऑर ओल्ड रिक्वायर
some production scale experimentation at the time of fermentation process development and during later production. The experimental variations are applied to one or two production tanks, while the remaining production tanks are used for commercial production of the fermentation product. This procedure will provide some information which can be utilized for improvement of the fermentation process. This kind of scale-up studies are found beneficial in successful running of fermentation process on industrial scale. म्हणजे कुठलंही फर्मेंटेशन असू द्या, न्यू असू द्या किंवा ओल्ड असू द्या, दे रिक्वायर सम प्रोडक्शन स्केल एक्सपेरिमेंटेशन ऍट द टाइम ऑफ फर्मेंटेशन प्रोसेस डेव्हलपमेंट. म्हणजे ओल्ड असू द्या किंवा न्यू फर्मेंटेशन असू द्या, त्याच्यासाठी काय लागतं तर लॅबोरेटरी स्केल एक्सपेरिमेंटेशन हे सतत चालू असतं की या कंपोनंटच्या ऐवजी हा ऍड केला तर यील्ड कशी मिळते, टेम्परेचर थोडं कमी जास्त केलं, एवढं टेम्परेचर ठेवलं, पीएच एवढा ठेवला, एरेशन एवढं दिलं, आपल्याला काय हवंय, आपल्याला जास्तीत जास्त प्रॉडक्ट त्याच्यापासून मिळाला पाहिजे. त्यामुळे जास्त प्रॉडक्ट मिळवण्यासाठी कोणकोणत्या एक्सपेरिमेंटल कंडिशन सुटेबल होत आहेत असा सतत स्टडी तिथे केला जात असतो. याला काय म्हणायचं, एक्सपेरिमेंटेशन व्हेरिएशन्स. आणि ही एक्सपेरिमेंटेशन व्हेरिएशन्स कशाला अप्लाय केली जातात, वन ऑर टू प्रोडक्शन टँक्स. असे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज मध्ये असंख्य प्रोडक्शन टँक्स सतत यूज मध्ये असतात आणि यातल्या एक किंवा दोन प्रोडक्शन टँक्स साठीच हा व्हेरिएशन स्टडी अप्लाय केला जातो आणि बाकीच्या टँक्स मध्ये कमर्शियल त्यांचं प्रोडक्शन हे सुरू असतं त्या फर्मेंटेशन प्रॉडक्टचं. त्यामुळे ह्या व्हेरिएशन स्टडीज हे एक किंवा दोन प्रोडक्शन टँक्स वापरून केला जातो. दिस प्रोसिजर विल प्रोव्हाइड सम इन्फॉर्मेशन विच कॅन बी युटिलाइज्ड फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ द फर्मेंटेशन प्रॉडक्ट. असा व्हेरिएशन स्टडी करून आपल्याला काही इन्फॉर्मेशन मिळते आणि ही इन्फॉर्मेशन वापरून आपण जे काही प्रॉडक्ट फर्मेंटेशन प्रॉडक्ट कलेक्ट करणार आहोत किंवा मिळवणार आहोत त्याचं यील्ड वाढवण्यासाठी, त्याचं अमाऊंट वाढवण्यासाठी ही सगळी माहिती आपल्याला उपयोगी पडते. ही डायग्राम आहे बघा, सुरुवातीला छोट्या स्केलवरती, त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या स्केलवरती कशी ही फ्लोशीट आहे ते दाखवलेलं आहे. सुरुवातीला छोट्या ट्यूब मध्ये, मग फ्लास्क मध्ये, मग 75 to 100 liter कपॅसिटी मध्ये, नंतर कपॅसिटी वाढवलेली आहे, असं करत 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 फायनली मोठ्या स्केलवरती हे फर्मेंटेशन आहे ते केलं जातं. तर या प्रोसेसला काय म्हणायचंय, स्केल अप ऑफ फर्मेंटेशन. म्हणजे काय स्केल अप, म्हणजे काय तर फर्मेंटेशन हे डायरेक्टली मोठ्या लार्ज फर्मेंटर मध्ये सुरू न करता ते कशामध्ये सुरू करायचं, पहिल्यांदा छोट्या स्केलवरती आणि मग ते साईज वाढवत वाढवत जाऊन तो लार्ज स्केलवरती आपण ते फर्मेंटेशन आहे ते कॅरी करायचं आहे. समजलेलं आहे सगळ्यांना? तर बास करूयात, पुढचं लेक्चर माने मॅडम घेतील, कणसे मॅडम, तेव्हा जॉईन व्हा 1-10 मिनिटांनी.
Yes, all of you. Good afternoon. Yes, Rutuja Lohar. Good afternoon. Yes. Yes, ma'am. Good afternoon. So, join quickly, please. Good afternoon. Yes. Where is our pet student of TYBSC, Kale? Tanvi Kale, yes. Good afternoon. So, be fast to join. So see that you appear on the screen. This need not to be told every time. तुम्हाला ज्याला काही एक्सप्रेस करायचं असेल त्याला म्यूट ऑफ करून तुम्ही एक्सप्रेस करू शकता, पण तुम्ही तुमचे व्हिडिओज ऑन करा. मला तुम्ही सगळे ऑन स्क्रीन दिसायला हवा. ऋतुजा डांगे, सी दॅट ऑल ऑफ यू अपियर ऑन द स्क्रीन अँड बी व्हेरी फास्ट इन म्युटिंग ऑफ युअर व्हिडिओज. बिकॉज वी जस्ट कॅनॉट अंडरस्टँड वेदर यू आर प्रेझेंट or you are present in the form of just your DPs. This need not to be told every time.
why we have to request you to put on your audios every time? Is this not self understood? ज्यावेळेला तुम्ही या ऍपशी निगडीत नव्हतात त्यावेळेला ठीक होत, दर लेक्चरला दर वेळेला तुम्हाला सांगावं लागतात का या गोष्टी? तुम्ही जर स्क्रीन वरती असणार नाही तर आम्ही आम्हाला समजणारच नाही ना तुम्ही किती जण अटेंटिव्ह आहात किंवा किती जण ऍक्च्युली तिथे प्रेझेंट आहात. आणि याच्यातच 10-15 मिनिटं घालवा. I want everyone on the screen. ऋतुजा डांगे सांगून काही गेलेलं नाही. Yes, 80 to 85 of you have been admitted and only 54 of you are present now. Why is this case? Asa ka hota hai? आणि मग व्हॉट्सअप वरती मेसेजेस फक्त पाठवायचे की नाही आम्ही लेक्चरला होतो, मला नाही पाठवत तुम्ही, पण व्हॉट्सअप वर तुमचे मेसेजेस असतात, मग तिथं काय मेसेजेस पाठवायचे का? नाही आम्ही होतो, सॉरी मॅडम. दुसरं सॉरी म्हणण्याची वेळच येऊ नये ना. लेक्चर्स बघितले तर दिवसाकाठी 2, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नाही आम्ही होतो, नाही होतो मॅडम असं नाही ना. तुम्ही आता मोठे आहात, लेक्चरच्या टायमिंगला तुम्ही हजर असणंही अपेक्षित आहे. Only 55 of you are present. What about the others? इतके कमी का आहेत तुमचे ऍडमिशन्स? आहेत 80 to 85 आहेत, isn't it? मग कशाला आग्रह धरायचा मायक्रो पाहिजे म्हणून? लेक्चरला जर बसायचं नाही तर कशाला पाहिजे मायक्रो? असं नाही ना. So, am I audible to you all? So, last time we had seen about the cancer and its relation with the cell cycle.
There we had focused upon how the cancerous cells, they due to mutations are responsible for escaping the rules of the cell cycle, escaping the checkpoints of the cell cycle, and how they are subjected to uncontrolled cell division. Which type of protein molecules are mutated responsible for the regulation of the cell cycle at specific checkpoints, and how the mutations in these proteins are responsible for a cell to enter from the normal cell cycle phases to a cell which undergoes continuous division even if the cell is mutated. So this part we have seen in the last lecture, and now we will be seeing about the somatic mutation hypothesis. Now, cancer and hypothesis of cancer. This is the portion that was included in your syllabus. So here we will be seeing about different types of hypothesis which correlate certain causes and cancer production. So cancer as it is, we know that there are more than 200 or even more than 300 different types of cancers, and yet a specific pinpoint cause of cancer production is not known. So there are environmental factors, there are certain carcinogens, there are defects in the genetic levels, which we can say these defects are responsible for production of cancer, or alterations in certain cells result in excessive mutation of the DNA. And all these, you can say the points or all the causes of these cancer, they cannot be pinpointed. We cannot specifically say that a specific a chemical carcinogen or a physical agent, this is the only causative agent of cancer. Viruses, on the other hand, are also responsible for production of cancer, as the hypothesis goes. But again, this hypothesis has its own limitations, and we will see these limitations during the point where we'll consider about the viral genome hypothesis. So, in case of bacteria, we can see that hypothesis of put forward by Robert Koch, popularly known as Robert Koch's hypothesis. Here we can specifically, when the three points of the hypothesis are satisfied of Robert Koch hypothesis, we can specifically, you can say, allot a specific organism and a disease. That is very common example. We know that a specific microorganism is responsible for production of a specific disease. For example, Mycobacterium tuberculosis, this organism is a tuberculosis causing organism. Mycobacterium leprae causes leprosy. Very common examples, that is Salmonella typhi causing typhoid. So this, in case of microorganisms, in case of bacterial cells, this is a correlationship, and it is pinpointed that this organism is responsible for such and such a type of a disease. But in case of cancer, you just cannot pinpoint a specific factor
And you cannot say that this is the factor only which is responsible for production of the cancer. There are combination of factors which combinedly affect to make alterations in normal cells, and then normal cells are converted into cancerous cells. So there are various hypotheses to explain cancer. First, we will see today is somatic mutation hypothesis. So mutation, we know, you have studied mutation at SYBSE level. Any permanent alteration in the sequence of the nucleotides in the DNA, it is known as a mutation. And mutation types also you have seen at SYBSE level, how many types of mutations are there. So these mutations which result, which are produced in the somatic cells without the involvement of viral infection. Such type of somatic mutation are responsible for production of cancer. One more point is that somatic mutations involve, as the name goes, involve only somatic cells. The germ cells are not involved. So mutations in the somatic cells, they lead to alter the control mechanisms of the cell. And these control mechanisms, they are meant for controlling the production of cancer. So these mechanisms which control the production of cancer, which control the overgrowth of the cells, if such control mechanisms are altered due to mutations, then there will be no control over the transformed cells, which results in the uncontrolled growth of the cells. So, somatic mutation hypothesis, as the name goes, very specific, very clear. Mutation in the somatic cells results in the alterations in the control mechanisms of the cell, which control the production of cancer. And these mutations, according to the somatic mutation hypothesis, are responsible for production of the cancer. Okay, so what are somatic cells and germ cells? So this in zoology you must have seen. So somatic cells, these are the diploid cells which contain two pairs of chromosome, each received from one of the parents, one from the male, one from the female. Every cell of the body except the germ cell, it is known as a somatic cell. For example, the skin cells, the blood cells, the muscle cells, heart muscle cells, etc. So somatic cells, here is just a brief diagrammatic representation for you to have an idea about how the somatic cells are produced. So this is a fertilized mouse egg. So these are polar bodies. From the fertilized mouse cells, two cells are produced in 1.5 days. Next is the modular stage, where 8 cells are produced. Then these cells again divide to form 16 cells. And there is the formation of blastocyte. So a fertilized egg, one from the male and the female, egg production is there, and then this egg, it divides and divides, redivides in specific days to form a blastocyst. Now there, from the blastocyst, 3 layers are formed, that is the ectoderm, mesoderm and the endoderm. Okay, and from this endoderm, different types of cells are produced. Ectodermal cells, they are responsible for production of the outer surface structures, for example, the epidermal cells of the skin. Then central nervous of the system, the neuron of the brains, and neural crest, that is the pigment cells. Mesoderm is responsible for the production of different types of cells, and these cells in turn form the part of the notochord, bone marrow, tubule cells of the kidneys, red blood cells, the facial muscles.
Endoderm are responsible for the production of different cells which form the pancreatic cells, the thyroid cells and the lung cells. And the separate class of the cells which is known as the germ cells, that is the male germ cell known as the sperm and female that is known as the egg. So this is for you to just have an idea about what do you mean by somatic cells, how they are produced, how this egg divides and redivides to form different types of cells. So I hope you must have understood about the somatic cells and the germ cells. So here we go again. All sexually reproducing organisms, they arise from the gametes and highly specialized cells that together initiate the construction of genetically new organisms. These are known as the germ cells. Okay, so the gametes, that is the only cells which are responsible for the production, reproduction, propagation of a species. So this is about the somatic cells and the germ cells. Now mutations. So mutations in the somatic cells. So a living organism in which the cells grow and divide, and after some specified time, these cells are programmed to die. And in these cells, which are exposed to a variety of different agents, these cells are also subjected to mutations. Now, cells, over here we will see two categories of genes in correlation with cancer. So there are two categories of genes within the cells. One are known as the proto-oncogenes, and second, they are known as the tumor suppressor genes. These are the genes which are affected. That is, these are the genes which undergo mutations. And mutations within these genes results in loss of the normal functioning and converting the cells to cancerous cells which show uncontrolled growth. जे थोडक्यात काय की सोमॅटिक सेल्स ज्या कुठल्या असतील बॉडीमध्ये, जर्म सेल्स सोडून सगळे सेल्स हे सोमॅटिक सेल्सच्या अंतर्गत मोडतात. ते या सोमॅटिक सेल्समध्ये सुद्धा अनेक प्रकारचे जीन्स असतात, पण आपण दोन प्रामुख्याने जीन्स आपण कोणते बघतो, तर प्रोटो ऑन्कोजीन्स. तर प्रोटो ऑन्कोजीन्स आणि ऑन्कोजीन्स वगैरे हे आपण ऑन्कोजीनची थिअरी आहे त्याच्यामध्ये आणखीन डिटेल्समध्ये बघूया. त्याचे एक्झाम्पल्स एखाद दुसरे पण बघूयात आपण फॉर एक्सप्लेनेशन. नाव प्रोटो ऑन्कोजीन्स इन जनरल यू कॅन से दॅट दीज आर द जीन्स विच प्रमोट द ग्रोथ ऑफ द सेल्स. प्रोटो ऑन्कोजीन्स, जीन्स विच प्रमोट द ग्रोथ ऑफ द सेल्स. नेक्स्ट ट्यूमर सप्रेसर जीन्स. नाव द नेम इट सेल्फ इंडिकेट्स ट्यूमर सप्रेसर जीन्स. These are the genes which prevent excessive growth of the cells, which prevent the tumors of the cells. So these genes, tumor suppressor genes, they produce certain proteins, and these proteins are responsible for controlling the excessive growth of the cells if they are exhibiting such excessive growth. म्हणजे काय की दोन प्रकारचे जीन्स आपण बघतो सोमॅटिक सेल्स मध्ये, मुख्यत्वे करून की ज्यांच्या म्युटेशन्स मुळे कॅन्सर प्रोड्यूस होऊ शकतो. तर कोणते जीन्स आहेत, तर प्रोटो ऑन्कोजीन्स. प्रोटो ऑन्कोजीन्स कोणत्या प्रकारातले जीन्स आहेत, कुणाला म्हणायचं प्रोटो ऑन्कोजीन्स, तर प्रोटो ऑन्कोजीन्स जे ग्रोथ प्रमोट करतात. सेल एखादी ग्रोथ, एखाद्या सेलची ग्रोथ व्हायची असेल तर ती ग्रोथ आता सुरुवात होणं गरजेचे आहे, ग्रोथ व्हायला पाहिजे आता सेलची. हे सांगणारे जे किंवा याचं सिग्नलिंग जे देणारे जीन्स असतात, त्या जीन्सला किंवा ते जीन्स जे काही प्रोडक्ट्स प्रोड्यूस करतात आणि हे प्रोडक्ट्स असतात ते सेल्सला सिग्नल करतात की नाव द सेल हॅज टू अंडरगो डिव्हिजन. आणि नुसतीच डिव्हिजन नाही, तर एक ठराविक सेल्सचे डिव्हिजन झाल्यानंतर
तेवढी डिव्हिजन होऊन सेल ग्रोथ ही थांबवायची पण आहे. याचं जे सिग्नलिंग करतात त्यांना आपण काय म्हणतो, प्रोटो ऑन्कोजीन्स. सो जीन्स विच प्रमोट द ग्रोथ ऑफ द सेल्स आर नोन ॲज प्रोटो ऑन्कोजीन्स. अँड ट्युमर सप्रेसर जीन्स विच प्रिव्हेंट एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ द सेल्स, इन शॉर्ट विच प्रिव्हेंट द कॅन्सर प्रोडक्शन ऑफ द सेल्स आर नोन ॲज ट्युमर सप्रेसर जीन्स. सो मग या दोन्हीही सेल्स मध्ये जर दोन्ही जीन्स मध्ये जर म्युटेशन झालं या ना त्या कारणानं, कोणत्याही एका स्पेसिफिक रिझन मुळ, कोणत्याही एखाद्या फॅक्टर मुळे जर म्युटेशन झालं, तर त्याचा पर्यायानं त्याचा परिणाम काय होणार आहे की दिस विल रिझल्ट इन लॉस ऑफ द फंक्शनिंग ऑफ प्रोटो ऑन्कोजीन्स ऑर ट्युमर सप्रेसर जीन्स. आणि याचं फंक्शन मुख्यत्वे करून काय आहे, ग्रोथ किंवा प्रिव्हेन्शन ऑफ एक्सेसिव्ह ग्रोथ. तर या फंक्शनिंग वरती ज्या वेळेला इफेक्ट होतो म्युटेशन्स मुळे, त्यावेळेला नॉर्मल सेल्स ह्या कॅन्सरस सेल्स ह्या होतात. ओके, सो दिस इज अबाउट द सोमॅटिक म्युटेशन हायपोथेसिस. व्हेरी सिम्पल, म्युटेशन्स इन द सोमॅटिक जीन्स स्पेसिफिकली इन the proto-oncogenes and the tumor suppressor genes result in the alteration of or transformation of a normal cell into a cell which proliferates, which grows and regrows to form tumors or to form cancerous cells. So I have a few examples for you over here. One, a very good example is of the chronic myeloid leukemia. Chronic myeloid leukemia. This is a disease which involves, or which in which elderly persons mainly are affected. And a disease which involves the myeloid lineages. म्हणजे काय की बोन मॅरो जो असतो आपला, त्या बोन मॅरो मध्ये ज्या काही सेल्स असतात, प्लुरिपोटेंट सेल्स असतात, विच डिफरेंशिएट टू प्रोड्यूस वेरियस डिफरंट टाइप्स ऑफ ब्लड सेल्स. वन ऑफ द सेल्स, वन ऑफ द पार्ट ऑफ द सेल्स विच आर meant for or which are known as myeloid lineages, and the other part, it is responsible for production of the T and B lymphocytes. So these myeloid lineages cells, that is these cells which specifically are the neutrophils or the basophils, these cells are affected. These cells are affected in the cells in the sense there is overproduction of these cells in the disease which is known as chronic myeloid leukemia. So we will see about the clinical symptoms of this disease. Manje tumhala he lakshat yeil ki chronic myeloid leukemia manje kay. Tar mi tumhala magashi kay sangitle ki myeloid cell lineages tayar hotat. Manje tumhi SYBAC la baghitlela hai ki इम्युन सिस्टीमचे जे काही सेल्स आहेत ते कशापासून तयार होतात, तर बोन मॅरो हा आहे तो बोन मॅरो पासून सेल्स ह्या तयार होत असतात सगळ्या इम्युन सिस्टीमच्या. मग त्याच्यामध्ये जे काही प्लुरिपोटंट सेल्स, हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स जे असतात, जे मायलॉइड लिनेजेस असतात, त्याच्यापासून काय तयार होतं, तर बेसोफिल्स तयार होतील, न्यूट्रोफिल्स तयार होतील, इओसिनोफिल्स, मोनोसाइट्स, except the lymphocytes which produce the TNB lymphocytes, TNB cells. The या सगळ्या सेल्स या मायलॉइड लिनेजेस मध्ये येतात. आणि क्रोनिक मायलॉइड ल्युकेमिया मध्ये काय होतं, हा डिसीज मध्ये काय होतं, तर दिस रिझल्ट्स इन द डिसीज, इट इन्वॉल्व्स एक्सेसिव प्रोलिफरेशन ऑफ द प्लुरिपोटेंट hematopoietic stem cells of myeloid lineages, and these cells involve basophils, neutrophils, eosinophils and monocytes.
लक्षात आलं? तर क्रोनिक मायलोइड ल्युकेमिया डिझीज मध्ये काय होतं, तर हे एक कॅन्सरस कंडिशन आहे. ओके, ल्युकेमिया, तर ल्युकेमिया हा कॉमन शब्द आहे आपल्याला. ल्युकेमिया एवढ्या सगळ्या मोठ्या शब्दापेक्षा हा शब्द जो आहे ल्युकेमिया हा आपल्याला लगेच लक्षात येतो. ओके नाही, आपण थोडक्यात याला काय म्हणतो, ल्युकेमियाला आपण काय म्हणतो, ब्लड कॅन्सर. ओके नाही, पण ते ब्लड कॅन्सर मध्ये सुद्धा प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा ब्लड फॉर्मिंग सॉरी ब्लड मधल्या सेल्स कोणत्या अफेक्टेड असतात त्याच्यावरती पण हे डिझीजचा प्रकार अवलंबून असतो. तर सी नाव, द नॉर्मल व्हॅल्यूज ऑफ द सेल्स ऑफ मायलॉइड लिनेजेस, म्हणजे हे जे सेल्स आहेत बेसोफिल्स असतील किंवा इओसिनोफिल्स असतील, त्यांची एक ठराविक रेंज आहे नॉर्मल पेशंट मध्ये. व्हॉट इज द रेंज? इट इज अप्रॉक्सिमेटली बिटवीन 5,000 to 10,000, और इट इज ऑलवेज लेस देन 12,000 इन नॉर्मल इंडिव्हिज्युअल. म्हणजे हे सगळे सेल्स जे असतात रक्तामधले, इओसिनोफिल्स असतील, न्यूट्रोफिल्स असतील, त्यांचं प्रमाण हे 12,000 आतमध्ये असत. त्याच्यावरती आपण असं गृहित धरून चालू की 1,000 इकडे तिकडे चालू शकतो, पण पेशंट सफरिंग फ्रॉम क्रोनिक मायलॉइड ल्युकेमिया द लेवल्स ऑफ द दीज सेल्स क्रॉसेस 50,000 to 200,000. सो इन पेशंट सफरिंग फ्रॉम क्रोनिक मायलॉइड ल्युकेमिया द सेल्स मायलॉइड लिनेजेस, सेल्स विच आर द न्यूट्रोफिल्स ऑर द इओसिनोफिल्स बेसोफिल्स, दीज द सेल्स द नंबर आउट रेंजेस to 50,000 to 200,000, which is a very high number. This high number, it results, म्हणजे कोणत्याही सेल्सचं ओव्हर प्रोडक्शन झालं, आणि नुसतं ओव्हर प्रोडक्शन झालं असं नाही, तर दिस रिझल्ट इन ओव्हर प्रोडक्शन ऑफ इमॅच्युअर सेल्स. दीज सेल्स आर नॉट द नॉर्मल सेल्स. दीज सेल्स, इवन इफ दे आर प्रोड्युस्ड इन हाय नंबर्स, दे आर अनेबल to protect the body from the foreign particles or from the infections. फक्त यांचं ओव्हर प्रोडक्शन होतं, पण त्याच्या बरोबरीनं ओव्हर प्रोडक्शन झालेले हे जे सेल्स आहेत मायलॉइड लिनेजेसचे, हे सेल्स हे कम्प्लीट सेल्स नाही आहेत, हे इमॅच्युअर सेल्स आहेत. म्हणजेच काय की तो सेल तयार झालेला जो आहे तो सेल हा बॉडीला तसा बघायला गेला तर त्याचा काहीच उपयोग नाही. It results, such type of chronic myeloid leukemia, it results in rapid and immature cell proliferation and decreases the immune system power of an individual. Now, just see, if there is overproduction of such immature cells, overproduction of such immature means abnormal cells, this naturally will result in you can say swelling of the organs in which they are present. For example, if these cells they occupy the liver, this will result in swelling of the liver, that is known as hepatomegaly, and this will result, म्हणजे त्या लिव्हरची एक ठराविक कॅपॅसिटी असते सेल्स ग्रहण करण्याची किंवा रक्त पुरवठा करण्याची, पण याच्यामध्ये जर इम्युन सिस्टीमचे सेल्स रक्तामधून जास्तीत जास्त येत असतील आणि तिथे साठत असतील, तर नॅचरली तो जो ऑर्गन आहे जिथे कुठे साठत असतील त्या ऑर्गनचं काय होणार आहे, इट विल रिझल्ट इन इन्क्रीज इन द साईज ऑफ द ऑर्गन, स्वेलिंग ऑफ द ऑर्गन. सो दिस रिझल्ट्स इन हिपॅटोमेगॅली, विच रिझल्ट्स इन फीवर, त्याच्या बरोबरीनं ताप यायला सुरुवात होते. नेक्स्ट इज स्प्लिनोमेगॅली, स्प्लिन मध्ये जर हे सेल्स साठत राहिले तर त्याला काय होणार आहे, त्याचा आपण काय म्हणतो त्याला, स्प्लिनोमेगॅली. स्प्लिनोमेगॅली विच रिझल्ट्स इन अबडॉमिनल पेन विथ मेटास्टेसिस. मग काय होतं की हे स्प्लिन पासून सुद्धा दुसरीकडे आणखीन सरळ सगळे सेल्स आहे, ब्लड सेल्स आहेत म्हटल्यानंतर हे सगळीकडे सगळ्या ऑर्गन्स मध्ये हे पसरत राहतात. दिस रिझल्ट्स इन ब्लीडिंग फ्रॉम द वेसल्स, म्हणजे एका ठराविक मर्यादेपर्यंत ब्लड वेसल्स एक सेल्सचा प्रेशर किंवा सेल्सचा व्हॉल्यूम जो आहे तो सहन करू शकतो,
पण ब्लड वेसल्स मधून सुद्धा ज्यावेळेला या सेल्सचं प्रमाण वाढतं, त्याचा नंबर वाढतो, त्यावेळेला ब्लड सेल्स ऑल्सो दे प्रॉलिफरेट, दे डायलेट अँड आफ्टर अ स्पेसिफिक लिमिटेशन ऑफ डायलेशन ऑफ द ब्लड वेसल्स, दिस रिझल्ट इन बर्स्टिंग ऑफ द ब्लड वेसल्स. Bursting of the blood vessels will result in bleeding from the vessels and there are bruises. Bruises manje blood vessels madhe kiwa the organs madhe jitha jitha blood vessels ya futlele ahet excessive cells cha turgor pressure mule tithe ka tayar hota bruises tayar hotat manje zakhma tayar hotat. So these are in general the symptoms of chronic myeloid leukemia. So what is the correlation of this chronic myeloid leukemia and mutation? How does this occur, chronic myeloid leukemia, which is an example? So you can see over here the cancerous cells, that is the myeloid lineage cells, these cells, they are found to have abnormal chromosomal components and there are different number of chromosomes in different cells. म्हणजे या सेल्स मध्ये एक मुख्य कॅरेक्टरिस्टिक काय आहे कोणत्याही कॅन्सरस सेल मधल्या, की देर आर म्युटेशन्स इन द क्रोमोझोम्स. आणि हे क्रोमोझोम सुद्धा कसे असतात की वेगवेगळ्या नंबरचे क्रोमोझोम्स तुम्हाला इथे दिसून येतात. इन केस ऑफ पेशंट सफरिंग फ्रॉम मायलॉइड ल्युकेमिया द पिक्युलियर थिंग दॅट इज ऑब्झर्व इज the chromosome number 9. Over here you can see this is the chromosome number 9. It consists over here abl region. This abl region in chromosomal number 9 is found to fuse with the bcr region in chromosome number 22. म्हणजे काय की इन द पेशंट सफरिंग फ्रॉम क्रोनिक मायलॉइड ल्युकेमिया दे शो सच टाइप ऑफ क्रोमोझोमल अबनॉर्मॅलिटीज. क्रोमोझोम नंबर 9 एबीएल रिजन या सेल्स मध्ये न्यूट्रोफिल्स असतील, त्याच्यानंतर मोनोसाइट्स असतील, इओसिनोफिल्स असतील, त्या सेल्स मधल्या डीएनए मध्ये काय आढळून आलेलं आहे, त्या सेल्स मधला जो 9 नंबरचा जो क्रोमोझोम आहे त्या 9 नंबरचा एबीएल रिजन जो आहे, दिस इज फाउंड टू ट्रान्सलोकेट इन द 22 क्रोमोझोम, बीसीआर रिजन ऑफ द 22 क्रोमोझोम. ओके, एबीएल रिजन ऑफ क्रोमोझोम 9, इट इज ट्रान्सलोकेटेड टू द बीसीआर रिजन ऑफ क्रोमोझोम नंबर 22. यू कॅन see. So chromosome number 22, it possesses BCR and ABL regions. Okay, a fusion of BCR region and ABL region from chromosome number 9 takes place in chromosome number 22. Okay, this fusion gene BCR ABL, this is now known as the fusion gene. This gene is now known as Philadelphia chromosome. Okay, do you follow? Philadelphia chromosome. Now, what is the importance of this fusion gene? How does it play a role in transforming the cells? So this fusion gene, it produces a protein which is known as tyrosine kinase. It is a protein of 210 kDa protein. किलो डाल्टन्स प्रोटीन, त्याचं मॉलिक्युलर वेट आहे 210 किलो डाल्टन प्रोटीनचा टायरोसिन कायनेज नावाचा प्रोटीन हा प्रोड्यूस करतो हा फ्युजन जीन. अँड दिस प्रोटीन, इट इज द की प्रोटीन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इन्क्रीज्ड प्रॉलिफरेशन ऑफ द सेल्स अँड डिक्रीज्ड एपॉप्टॉसिस. वी हॅव सीन दिस पॉइंट एपॉप्टॉसिस इन कॅन्सर इन रिलेशन विथ सेल सायकल, हा पॉइंट आपण बघितलेला आहे. अपॉप्टॉसिस म्हणजे काय, प्रोग्रॅम्ड सेल डेथ. तर हा ज्या वेळेला फ्युजन जीन तयार होतो
त्यावेळेला काय तयार होतं? तर हा जीन एनकोड काय करतो? तर टायरोसिन कायनेस. टायरोसिन कायनेस काय करतो? तर दिस इज द की एन्झाइम विच रिझल्ट्स इन एक्सेसिव्ह प्रॉलिफरेशन ऑफ द सेल्स. प्रोटीनमुळे एक्सेसिव्ह प्रॉलिफरेशन ऑफ द सेल्स होतं आणि अपॉप्टोसिस सेल्स होत नाही. सो दिस इज वाय द मायलॉइड लिनिएज सेल्स, द लिम्फोसाइट्स, सॉरी द बेसोफिल्स, इओसिनोफिल्स, मोनोसाइट्स, दीज सेल्स दे पजेस द फिलाडेल्फिया क्रोमोझोम विच पजेसेस फ्युजन जीन अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज्ड प्रॉलिफरेशन of the cells in which such type of mutation occurs, which results in a cancerous condition which is known as chronic myeloid leukemia. Okay, so this is one example. Next example is the retinoblastoma gene. So need not we should not, or it's not necessary for you to go into much into the details of this retinoblastoma you can say mutations and the genes. So retinoblastoma, commonly known as the cancer of the eyes, and this is a cancer which normally hits the very young people or children, you can say. So details are given over here, if affect about 1 in 15,000 live births, and it is caused by biallelic inactivation of the RB gene located at 13th chromosome. So there are two different types of causes of this cancer, retinoblastoma. Now, retinoblastoma, this is very you can say aplyakade minimi example sangat aste majya lectures la, pan marathi madhe shwas ha picture hota baka, alikade si yeun gelela ya ardha varshamadhe, tyachyamadhe ta to chota mulga jo asto tyala kay zalela asto, तर रेटायनोब्लास्टोमा झालेला असतो. म्हणजेच काय? तर कॅन्सर ऑफ द आय. अँड द मेन पॉझिटिव्ह एजंट ऑफ दिस कॅन्सर इज द सोमॅटिक सेल म्युटेशन, वेअर रफली आपल्याला असं म्हणता येईल नटसन हायपोथेसिस वगैरे असेल किंवा टू हिट हायपोथेसिस वगैरे जो आहे, तो त्याच्यामध्ये आपण नको जायला, ते एवढे डिटेल्समध्ये काही करणं गरजेचं आहे नाही आहे. फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की रेटायनोब्लास्टोमा किंवा डोळ्यांचा जो कॅन्सर आहे तो जनरली लहान मुलांमध्ये दिसतो. आणि याच्यामध्ये मुख्य कॉज कोणता असतो? तर इट इज बाय अलिलिक इनॅक्टिवेशन ऑर बाय अलिलिक डिलिशन ऑफ क्रोमोझोम नंबर 13. जे आरबी जीन मधला जो आरबी जीन जो आहे, या जीन मधला जो 14th क्रोमोझोम आहे, तो जो आहे तो डिलीट झालेला दिसतो किंवा त्याच्यामध्ये हेवी म्युटेशन झालेले दिसतात, आणि म्हणून रेटायनोब्लास्टोमा हा तयार होतो. किंवा रेटायनोब्लास्टोमा म्हणजेच काय? थोडक्यात अंधत्व मुलांमध्ये जो येतो तो याच्यामुळे येतो. ओके, सो इट इज अर्ली इन चाइल्डहुड. याचे सुद्धा डिटेल्स एवढे काही तुम्हाला गरजेचे नाही आहेत. तर you can see over here there are white pupillary reflexes, that is leukochoria, in one or both the eyes, and these are the signs which indicate that is the this is the malignant eye tumor. Other signs include, म्हणजे काय signs and symptoms असू शकतात? तर glaucoma आहे, inflammation of the eye आहे, पुअर व्हिज्युअल ट्रॅकिंग आहे, म्हणजे अशा मुलांना कमी दिसायला सुरुवात होते. आणि मोस्ट ऑफ द चिल्ड्रन दे हॅव द हेरिडिटी रेटायनोब्लास्टोमा. ओके, सो दिस इज
one of the you can say disease, retinoblastoma. This is a disease condition which results from the mutation of the RB gene, where roughly you can say that the 13th chromosome, it has been deleted or highly mutated in case of retinoblastoma. So over here you can see in this picture that there is the whitening of the cornea, total whitening you can see. आपला कॉर्निया जो आहे तो आपण बघितलं तर कसं ब्लॅक असतो, त्याला त्याच पिक्चर प्युपिल्स वगैरे असतात, पण इथे तुम्हाला क्लिअरली दिसून येत का म्युटेशन्स मुळे काय होतं की हा जो आय आहे तो पूर्णपणानं व्हाइटनिंग त्याच होतं आणि दृष्टी हळूहळू कमी होऊन पूर्णपणानं अंधत्व येऊ शकतो. सो दिस इज इट इज अ टू हिट हायपोथेसिस रादर. म्हणजे कोणताही आपण जीन किंवा क्रोमोझोम घेतला तर त्याचा अलिलिक फॉर्म जो असतो, एक क्रोमोझोम जरी इफेक्ट झाला तर दुसरा जो असतो अलील, दुसरा जो असतो तो इंटॅक्ट असेल तरी सुद्धा पार्शली आय साईड किंवा पार्शली कुठल्याही प्रकारचं फंक्शन हे आपण प्रिझर्व करू शकतो, रिस्टोअर करू शकतो. पण कधी कधी काय होतं की हे जे दोन अलील्स आहेत त्यापैकी एक अलील जो आहे तो हेरिडिटरी, कधी कधी रेअर केस आहे ही, कधी कधी हा जो अलील आहे तो हेरिडिटरी डॅमेजच येतो मुलामध्ये आणि दुसरा जो अलील आहे त्याचं डॅमेज पण लागलीच होऊ शकतं. काही वर्षांमध्ये जर डॅमेज झाला तर अशा इंडिव्हिज्युअल मध्ये, अशा मुलांमध्ये दोन्हीही अलिलिक फॉर्म्स, रेटिनोब्लास्टोमा जीन मधले दोन्हीही अलिलिक फॉर्म्स डॅमेज असतात आणि मग त्याच्यामुळे ग्लॉकोमा तयार होतो किंवा व्हाइटनिंग ऑफ द कॉर्निया तयार होतो, विच रिझल्ट्स इन लेसनिंग अँड फर्दर लेसनिंग ऑफ द आयसाईट अँड रिझल्टिंग इन टोटल ब्लाइंडनेस. ओके, तर ऑपरेशन्सनी थोडंफार याच्यामध्ये यश मिळालेलं दिसतं, पण देन दॅट इज नॉट आवर फील्ड. ओके, सो आय थिंक सोमॅटिक म्युटेशन हायपोथेसिसमध्ये आपण एवढे पॉईंट्स हे आतापर्यंत बघितलेले आहेत. सो टू हॅव रिव्हिजन ऑफ दीज पॉईंट्स वी विल सी अगेन द समरी. So somatic mutation hypothesis, cancer results in the somatic mutation without the involvement of viral infection and germ cells are also not involved. This mutation may lead to alter the control mechanisms of the cell which control the production of cancer. So what are somatic cells and germ cells? These are the somatic cells are the diploid cells which contain two pairs of chromosomes, one from each of the parents. Each of the body cells, every cell of the body, that is the germ cell, except the germ cells, for example the skin, heart, muscle, blood cells, etc., all these cells are known as the somatic cells. So somatic cells, how they are established, we have seen over here. Fertilized cell, then there is a division of the cells, morula stage, blastocyst, production of three layers, ectoderm, mesoderm, endoderm, and these three layers, they are specialized to form different types of cells of the organs. Germ cells, these are the cells which arise of, that is they can be called as gametes. All sexually reproducing organisms, they arise from the gamete, which are the specialized cell and which are are responsible for the reproduction of an individual or propagation of the species. Mutations in the living cells or mutations in the somatic cells, these are the one of the factor or one of the major reasons why normal cells, they lose their properties of controlled cell growth and they limit cell growth and
they are directed towards uncontrolled growth. We have seen about the two categories of genes, that is the proto-oncogenes and tumor suppressor genes. Mutations in these two genes results in the excessive growth of the cells and prevention of apoptosis at the same time. And prevention of the tumor suppressor genes is also one of the you can say consequences of the mutations. Two examples we've seen about the somatic mutations. One is the chronic myeloid leukemia, where the cells, the blood cells, myeloid linkages, blood cells like the basophils, neutrophils, eosinophils, or the monocytes, these are excessively produced. That is, you can say overgrowth of these cells is observed. Excessive growth of immature cells is observed. The normal number is only 5,000 to 10,000 and always less than 12,000. Patients with chronic myeloid leukemia, they show that the levels of these cells are between 50,000 to 200,000. The levels have been increased. So increase in the cells of myeloid origin results in hepatomegaly with fever, splenomegaly with abdominal pain, metastasis, etc. And this results in the bleeding of the organs. The blood vessels are also ruptured and there is excessive bleeding. If there is excessive production of these myeloid lineage cells, which results in bruises also. Bruises means zakhma, zakhma hone. Okay. And the last point that we have to see is the retinoblastoma, which is the most common, or you cannot say it is the most common, but it is a condition which is found in early childhood in very small children, which are approximately 6 to 7 or 8 to 10 years of age. Retinoblastoma, where there are white pupillary reflexes, which is also known as leukochoria. पूर्ण तुमचं काय म्हणता येईल डोळ्याचं जे जे बुबुळ आहे ते बुबुळ काय होतं की पूर्णपणानं पांढरं होऊन जातं आणि तुम्हाला काय दिसतं त्याच्यामध्ये वेगवेगळे सिम्पटम्स नंतर दिसून येतात. सूज येते, दिसायला तुम्हाला कमी यायला लागतं किंवा पेशंट्सना कमी यायला लागतं, ग्लॅकोमा होतो आणि दिस रिझल्ट्स इन टोटल ब्लाइंडनेस ऑफ एन इंडिव्हिज्युअल. याचे कॉजेस वेगवेगळे आहेत पण मुख्यत्वे कॉज काय आहे ते डिलिशन ऑफ द 13 क्रोमोझोम. अँड इन रेटायनोब्लास्टोमा both the alleles are affected, one at the birth, which one of the allele comes during the birth, which is inherited from one of the parents, and the next allele is immediately affected, resulting in total blindness of the child. So these are the pictures of retinoblastoma. Poorna padana pandra hoon jato and you have total blindness of child. So thank you all of you. So now you please, how many students? Okay. So I want some one of you to speak. I will not speak now. अजूनही मला कोणी फक्त दीक्षा लंकेश्वरचा फक्त ऑडिओ दिसतोय.
व्हिडिओ दिसतोय. बाकीच्यांनी नंतर नंतर ऑफच करून ठेवायचं ठरवलंय का? तुला अजूनही संख्या तुमची समाधान करत नाहीये. ऍडमिशन तुमचे तर झालेले आहे, काय तुमचे मित्रमैत्रिणी का हजर होत नाही? 58 आहे की नाही? तुमच्या ज्या कुणाचा बॅकग्राऊंड आवाज येतोय आवाज तुम्ही करा, नाहीतर तुमचे माईक जे आहेत ते माईक ऑफ करून द्या. कोण आहे? म्युट ऑफ, म्युट युअर माईक्स. असे जर पाठीमागचे आवाज जर ऐकवायचे असतील तर तुमचे माईक्स ऑन करून ठेवू नका. कॉमन सेन्स आहे ना हा, हो की नाही? कॉन्व्हर्सेशन मध्ये तुम्हाला पाठीमागचे आवाज मी तसं केलं तर चालेल का? मी जाऊन बसते ग्राउंड वरती आपल्या कॉलेजच्या, चालेल का? असं कसं होतंय? असं नाही असं बोला. आता तुम्हाला या महिन्याच्या अखेरीला एक्झाम आहे, हो ना? एक्झाम आहे ना, तुम्हाला सांगितलं ना या महिन्याच्या अखेरीला? यस मॅम. ठीक आहे, तुम्ही हे घेतलंय का आताचे स्क्रीनशॉट्स वगैरे घेतलेत? माझ्या सगळ्या लेक्चरचे स्क्रीनशॉट असतील तुमच्याकडे, हो ना? ठीक आहे. मी गुगल डॉक्युमेंट मी तुम्हाला नोट्स लवकरात लवकर देईन मी तुम्हाला, की जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला या स्क्रीनशॉट्स व्यतिरिक्त आणखीन काही जास्त मिळू शकेल. ओके, सो हॅव यू, व्हॉट हॅव यू चॅटेड? आता किती वेळा सांगितलं नुसतं येस मॅम येस मॅम येस मॅम. व्हॉट येस मॅम? येस मॅम म्हणजे काय? कशाच्या संदर्भात येस मॅम चाललं तुमचं? हॅलो, गुड आफ्टरनून मॅम. हा गुड आफ्टरनून. येस गुड आफ्टरनून, बोला. काय स्क्रीनशॉट आहेत? स्क्रीनशॉट आहेत सगळ्या सब्जेक्टच्या, पण ते ना म्हणजे खूप सारे स्क्रीनशॉट झालेत, पण ते गुगल क्लासरूमला भेटेल तरच मग ते जरा बरं वाटेल. म्हणजे एकच कंटेंट सगळं येईल ना तुमच्या, तर तुमच्या टॉपिकचा असा म्हणजे पीपीटी शेअर करू असं म्हणताय? हा बरं, तसंच गुगल क्लासरूमला नोट्स करते ना शेअर? हा म्हणजे काही पण चालेल, पण स्क्रीनशॉट कसं सगळे आहेत ना, त्यामुळे ते जास्त कन्फ्युज होईल. सगळ्या सब्जेक्टचे आतापर्यंत जेवढे लेक्चर झाले त्याचे सगळे स्क्रीनशॉट एकत्र, मग ते जरा एक्झामच्या वेळेला हे होईल. बर बर, चालेल ना, देऊ तुम्हाला लवकरात लवकर, त्याची काळजी नका करू. थँक्यू मॅम. तन्वी काळे कुठे? तन्वी काळे? येस मॅम. काही तुझ्या बरोबरच्या कुठे दुसऱ्या मुली आहेत मॅम लेक्चरला? काय नाव आहे? शुभांगी, श्रद्धा, कन्या. बर, पण संख्या एवढी कमी का तुमची? मॅम मगाशी 62 वगैरे होते, आता जरा कमी झाले. लेक्चर संपल्यामुळे का? 62 होते प्रेझेंट. पण 62 सुद्धा तुमचे ऍक्च्युअल संख्या किती आहे? मला, कारण मी हो का, कारण मला असं समजलं की तुमची काहीतरी 82-85 आहे संख्या. ओके, नाही तर मलाही माहिती नाही, माझ्या माहितीप्रमाणे 82-85 अशी स्ट्रेंथ आहे तुमची, आणि त्याच्यामध्ये
62-63 म्हणजे ते सुद्धा कमीच आहेत ना. येस मॅम. आणि येणार नाही त्यांचं मग ते कसे एक्झामला कसे अपिअर होणार होणार आहे. आता ही ऑब्जेक्टिव्ह असेल पण तुमची नंतर एसे टाईप वगैरे घेतली जाईलच ना एक्झाम ऑनलाईन जरी असली तरी. इथून पुढे मेसेज टाका वी अंडरस्टूड द लेक्चर. मेसेजेस टाका. Yes, all of you. Okay. कोण मला सांगू शकेल व्हॉट इज फिलाडेल्फिया क्रोमोझोम? समजलं ना? कुणीतरी एकाने सांगा बघू. फिलाडेल्फिया क्रोमोझोम म्हणजे काय सांगा बघू. ओके एनिवे हे पाहता त्याच्यामध्ये थोडा फरक राहणार आहे. आपण रुटीनली जे लेक्चरला घेतो वर्गामध्ये बसून समोरासमोर बसून जे लेक्चर्स घेतो ते शिकवणं आणि असं ऑनलाईन शिकवणं याच्यामध्ये आम्हाला स्वतःला सुद्धा आमचा क्लासरूम टीचिंगच आवडतं. असं आम्हाला कोणत्याही टीचरला असं शिकवायला आवडत नाही की जिथे विद्यार्थी समोर नाहीत. पण देन आत्ताच्या कोविडच्या काळामध्ये त्याला पर्याय नाही आहे. आपल्याला शिक्षण तर घ्यावंच लागेल किंवा कोणत्याही कारणासह आपण इथे थांबणार नाही आहोत. आपापल्या परीनं आपण ऑनलाईन हा एक मार्ग मार्ग आपण शोधलेला आहे किंवा अवेलेबल आहे. तर ऑनलाईन शिकवण्याच्या मार्गाने आपण पुढे जात आहोत. जेव्हा केव्हा पूर्ववत परिस्थिती होईल तेव्हाच आपण पहिल्यासारखं जे आहे कॉलेज लाईफ किंवा कॉलेजमध्ये येऊन तुमचे इंटरॅक्शन्स आणि कॉलेजमध्ये क्लासरूममध्ये तुमचे लेक्चर्स हे निश्चितपणे तुम्हालाही आवडेल. आणि आम्हाला तर असं शिकवल्यासारखं वाटत नाही. हा भाग वेगळा आहे. पण एनिवे हा तर हे तात्पुरतं सोल्युशन आहे. लेट अस होप दॅट एव्हरीथिंग विल बी फाईन अँड वी विल बॅक इन टू द गुड ओल्ड न्यू डेज. Like those days we will be again in the colleges and hope so that the day comes very early. Okay. तर आहे त्या सिच्युएशन मध्ये अभ्यास करायचं बघा. अंडरस्टँड जर झाली नाही एखादी गोष्ट तर फ्रँकली सांगा की नाही समजला हा मुद्दा समजला नाही किंवा काय हे आता नाही सांगितलं व्हॉट्सअपवर नंतर सांगितलं तरी चालेल. तो नंतरच्या पुढच्या लेक्चरला हा रिपीट पॉइंट करा वगैरे तसं करता येईल. माझ्या आधीचे लेक्चर जे सुरुवातीचे होते त्याच्यामध्ये सगळेजण होते का हे बघा. त्यामुळं सगळ्या त्या अगदी सुरुवातीच्या लेक्चरपासून तुम्हाला तो पोर्शन हा इन्क्लूड केला जाईल ना ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल तरी सुद्धा. एनिवे ठीक आहे. काही अडचण असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि जास्तीत जास्त संख्येने तुम्ही उपस्थित राहाल हे पहा. चालेल. सो शुड आय लीव नाव? येस ऑल ऑफ यू. ओके मॅम. ओके ओके सी यू देन पुढच्या लेक्चर मध्ये. ओके मॅम थँक्यू. ओके बाय बाय. थँक्यू मॅम. थँक्यू. ओके.